सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आज हिंदू विश्व राज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती अने या अतिशय पवित्र दिवसी आयुर्वेद विभागातील ऍडव्होकेट संध्या सावंत उसकी कैलास सुकाळे यांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे। टाळ्या वाजून त्यांचं दोघांचं याप्रसंगी उपस्थित ऐरोलीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक, भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे अध्यक्ष रामचंद्रजी गरत, नवी मुंबईचे माजी महापौर श्री सागरजी नाईक, आता माजी झालेले परंतु जिल्हा अध्यक्ष असलेले श्री आनंदजी सुतार, आता माजी झालेले परंतु अध्यक्ष असलेले दशरथ भाऊ भगत, स्थायी समितीचे सभापती नवीनजी गोटे, ज्यांनी ऐरोली लोकसभा ठाणे मतदारसंघाचं नेतृत्व केले असे निशांतजी भगत, ऍडव्होकेट जबार जी खान, नगरसेवक अशोक पाटील, ज्येष्ठ समाजसेवक दिनेशजी पारेख, समाजसेवक विजयजी मिश्रा, श्री राणे, श्री शरद सावंत, श्री सुदर्शन जिरगे, श्री राजेश मडवी, श्री जयेश कोंडे, श्री निकेतन पाटील, श्री नरेंद्र सिंग राठोड आणि ऍडव्होकेट संध्या सावंत आणि कैलास सुकाळे यांच्या समवेत प्रवेश घेतलेले म्हणजे आता भाजपमध्ये भाजपचे कार्यकर्ते झालेले सर्व बंधू भगिनींनो, आणि आता नंतर संपतराव शिवाजी पण उशिरा सुद्धा आले आणि पडते सर, पडते सर फार म्हणजे भाजपचे सिनियर पैकी पडते सर, मी त्याला बघत होतो। आज दिवस हा पवित्र दिवस, ज्या युग पुरुषांनी धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या सुखाकरता रंजल्या गांजलेल्या लोकांकरता जुलमामध्ये पिछत पडलेल्या लोकांकरता स्वराज्याची स्थापना केली, वयाच्या म्हणजे आजच्या भाषेत आकलन येण्याचं वय नसताना त्या थोर पुरुषांना त्या वेळेला इतका दूरदृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी आपल्या आयुष्याची पर्वा न करता दुसऱ्याचा सुखा करता सर्वार्थाने युद्ध केले, जीवनाचे युद्ध। आज सकाळी मी टीव्ही बघत असताना बीड मध्ये मुसलमान बांधवांनी शिवजयंती मिरवणूक काढली जेव्हा काढली, आणि त्या लोकांना जेव्हा टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारलं तुम्ही कशी काय मिरवणूक काढली, तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास त्यांनी वाचलेला आहे, त्या घटकांना निश्चित समजेल की शिवाजी महाराज हे धर्माच्या पलीकडे सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जातीच्या पंथाच्या वर्णाच्या स्वराज्यावर प्रयत्न करेल, तो माझा स्वराज्याच्या विरुद्ध जाईल, तो माझा विरुद्ध म्हणजे माझा वैर। आप्त सुखियाला सुद्धा शिवाजी महाराजांनी नात्या नात्यात लोकांना सुद्धा स्वराज्याच्या विरुद्ध वागले, त्यांना या जगातच ठेवले। आणि ज्या ज्या सरदारांनी म्हणजे हिंदू असो मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जय सिंह जे जे कोण होते त्या सर्वांना आपल्या कुटुंबासारखं मानलं। आता
जो जगभर गाजलेला पिक्चर तानाजी मालुसरे सिंह गड आला सिंह गेला. तानाजीच्या जाण्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या यातना झाल्या. त्यांच्या घरात येऊन त्याने जो गळ्यातला कंठा त्याच्या कलेवर म्हणजे आपल्या त्याच्या मृत झाल्या देहावर ठेवला तो अजून त्यांच्या वारसाने तसाच ठेवला. हे बघा मी विनम्रपणे सांगतो की नगरसेवक पद सभापती पद बापूर पद आमदारकी राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री केंद्रातला राज्यातला कधी ना कधी ही पद येतात आणि जातात. परंतु त्या पदाची ते टोक गाठणं आणि त्या टोकानंतरची जी जबाबदारी असते ती त्या पदानुसार आल्यानंतर जी शक्ती मिळाली त्या शक्तीचा पुरेपूर वापर जनसामान्यांना करता करणं ही खरी त्या पदाची गरिमा असते. कालच मी सार्वजनामध्ये माझं वक्तव्य करताना म्हटलेलं की खरं म्हणजे मी वेळा मतदार सकाळचं 9 पासून चालला आयोगीमध्ये संदीप नायकांच्या जागी घेतला मला म्हणजे कधीच मी आनंदाने ते दराने मी तुम्हाला सांगतो म्हणजे दुःख किंवा मनातल्या यातनं आपल्या आपलं स्वकीय समोर आपल्याला म्हणायचं कोणा समोर फरकाचं समोर म्हणायचं का नाही. आणि मी त्यावर सांगितलं की पुराणामध्ये इतिहासामध्ये खुर्ची करता बाप आणि मुलगे लढलेले आपण बघितले. दगाबाजी बापाने मुलाशी केली मुलानी बापाशी केली ते मोगलांच्या मध्ये सुद्धा ते चुकलेले आणि आता स्वकीयांमध्ये किंबहुना शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा जो घातघात झाला तो आता स्वकीयांनीच केला. कशा करणार काही गावाची जागी जागीरदार मिळावी काही धन मिळावं त्या धनाच्या आणि त्या जागिरीच्या आपलं नाव व्हावं. परंतु इतिहासामध्ये ते शिरके केले परंतु इतिहासामध्ये त्यांचं नाव काळ्या अक्षराने दिले. तानाजी मालुसरे हे पण गेले परंतु तानाजी मालुसरेचं नाव सुवर्ण अक्षराने. आणि म्हणून मी त्या दिवशी भाजपच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये माझं वक्तव्य करताना मी म्हटलं की मी मुद्दा बोललो की विनम्रपणे सांगतो की 1995 सालापासून 2020 सालापर्यंत 25 वर्ष या राज्यात देशामध्ये एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाच्या विचारावर किंवा त्याच्या जीवनशैलीवर विश्वास ठेवून 25 वर्ष जनतेनं एखाद्याला नेतृत्व द्यावं हे भारत वर्षामध्ये कोणाच्या नशिबात सर्वसामान्य गणेश नाईक म्हणजे हे यश माझं नाही हे त्या जनतेचं यश त्या त्या कालखंडात ज्याने जीवाचं रान केलं त्या कार्यकर्त्यांचं यश. मी माझ्या कालच्या भारतात बोललो की 5 वर्ष मी शिवसेनेत होतो 20 वर्ष मी राष्ट्रवादीमध्ये होतो आता मी भाजपमध्ये आहे. शिवसेनेमध्ये असलेल्या लोकांशी माझी कोणी विषयाने कटुता नाही आणि नव्हती. राष्ट्रवादी 20 वर्ष मध्ये होतो तरी सुद्धा माझी विषारी जहरी कट्टर कोणाशी नाही. काही थोडे आपण मतभेद असतात कुटुंबामध्ये आई वडिलांचे सुद्धा आई वडिलांचे मतभेद होताना बघतो आपण भावाचे मतभेद असतात. संसारामध्ये भांडायला भांडा लागतो थोडा आवाज निघतोच परंतु मूळ जो हेतू असतो तो मूळ हेतू स्वतः नामाने नाही विनम्रपणे सांगतो. माझा भाऊ ज्ञानेश्वर काय संजू नाईक काय संदीप नाईक काय सागर नाईक काय रगा रगामध्ये त्याग आणि दुसऱ्या विषयी आम्ही विश्वास नाही तो नुसता नाईक कुटुंबापुरता ठेवलेला नाही तर हे सगळे बसलेले जे माझ्यावर प्रेम करणार या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुद्धा गणेश नाईक मोठा भाऊ त्याला अपवाद धर्म सुद्धा नाही. मुसलमानामध्ये जे माझ्यावर प्रेम करणार लोकांना माहिती राहते ती मात्र दादा धावती बौद्ध लोकांना माहितीये जैनांना माहितीये शिखांना माहितीये ख्रिश्चनांना पण माहितीये. या राष्ट्राशी जे इमान ठेवतील माणुसकी धर्माशी इमान ठेवतील तो प्रत्येक घटक आमचा बंधू आहे त्याच्या रक्षणाकरता जीवाची बाजी आहे त्याकरता आम्हाला कोणी रोखू शकत. गणेश नाईक काल पण तोच होता आज पण तोच आणि उद्या पण तोच राहणार
आणि मी का ते पण म्हटलं की मला आमदारकीचं आकर्षण नव्हतं, नाही मंत्रिपदाचं, नाही पैशाचं, नाही हा पुरे जिंदाबाद या गोष्टीच्या पलीकडे गेलो. फक्त येणाऱ्या सध्या सहकारी मग शोधून केला की चुकाने सध्या सहज दोघे दोघांनी उल्लेख केला ना, मग शिकाने उल्लेख केला की आम्ही तिकिटासाठी आलो. मी तुमच्या ह्या वाक्याने अतिशय समाधान आहे. शेवटी ज्याची ताकद आहे त्याला तुम्ही मिळणारच आहे. पण तुम्ही हे स्पष्ट केलं, ह्या सर्वांना मेसेज दिला टू आर हिअर इन बाजी बीजेपी नॉट फॉर एनी पोझिशन, नॉट फॉर एनी अचीवमेंट. अचीवमेंट असेल तर गोरगरिबांचं मी एकच सांगतो, शेवटी जीवनामध्ये प्रत्येकाला एक संधी मिळते. काहींना संधी मिळून त्याचं संधीचं सोनं केलं जात, आणि ज्यांच्या हातात माती आली तर ते मातीचं सोनं करतात, आणि ज्यांच्या हातात सोनं आलं तर त्यांच्या हातात दिलं जात ती माती होते. मी शांतपणे एक गोष्ट सांगतो, मी सामाजिक जीवनात सुरुवात करताना 50 वर्ष मला किती वर्ष झाले, 50 वर्ष, 20 वर्ष सुरुवात केली राजकारणामध्ये. मी लोक मला त्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील विचारत होते की नाईक साहेब तुमचा प्रवास कसा, प्रवास कसा, ते म्हणलं मी डायरेक्ट आमदार झालो, तुम्ही काय नगरसेवक ग्रामपेठ सरपंच गेला, मला काय नव्हतो. माझे वडील ग्रामपेठ सदस्य पण नव्हते, मी डायरेक्ट आमदार 90 पंचायत डायरेक्ट कॅबिनेट मिनिस्टर राज्यमंत्री पण नाही, आणि लगेच 2 वर्षांनी मी गट नेता झालो. बाळासाहेब ठाकरेंना मी सांगतो मला नको, तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी गट नेते पण मला आले. कोणी म्हणतात की आम्ही गद्दारी, आम्ही काय गद्दारी केली, बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मला फोन आला गणेश तू सुखी राह, सतायुष्य हो, तुझं जीवन सुखकर, धावता पळता तुझं जीवन. बाळासाहेब ठाकरे हा मनाचा मोकळा नसतो. बाळासाहेब ठाकरे असं कोणत्या प्रवृत्तीचा लॉन्च नव्हता, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची गैरसंदातून काही मतभेद झाले, परंतु बाळासाहेब आता इतका मोठा माणूस मी चूक केली असं कबूल करावं त्याची माझी अपेक्षा नव्हती. परंतु ते आपुलकीच्या भावेतून, अधिकाराच्या भावेतून माझ्याकडे काही लोकांची काम सांगत. जर तसं नसतं तर बाळासाहेबांच्या त्या अंतिम दिवशी मी मंत्री म्हणून, संजू नाईक खासदार म्हणून, संदीप नाईक आमदार म्हणून, सागर नाईक भापर म्हणून संकेतांना लाईनी गेले. म्हणजे आमच्या मनामध्ये त्या तिकडच्या कोणामध्ये कटुता असतील तर आम्हाला ट्रोलिंग केलं असं तिथं तिथून कुठे छेडलं असते. पवारसाहेब उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याच्याविषयी आम्ही काय बोलावं असं काही प्रकारच नाही, आणि पवार साहेबांनी सुद्धा आजवर माझ्याविषयी काही शब्द काढलेले नाही. मी का गेलो ते पण पवार साहेबांना माहिती, माझ्या मनातले जे काय त्यांना माहिती आहे, त्यांच्या मनातल्या गोष्टी मला माहिती, आणि म्हणून 5 वर्ष शिवसेनेमध्ये, 20 वर्ष राष्ट्रवादीमध्ये, आणि आता भाजपमध्ये सुद्धा जसं संध्या सावंत बोलत तशा प्रकारचं आमचं म्हणणे, आम्हाला प्रेमाच्या आणि विश्वासाच्या गोष्टीची गरज नाही. आम्ही प्रेमाकरता जीवन पदाला लावणारे, आणि विश्वासात विनम्रपणे सांगतो की आनंद सुतारांनी मला सांगितलं की किती बोलास तू 65 काय 65 बोला ना, हो 65 तर प्रॅक्टिकली एसबी म्हणजे स्पेशल ब्रँच आयबी इंटेलिजन्स ब्युरो यांचा जो रिपोर्ट आहे की 60% आपल्या बरोबर आहे, जनता आपल्या बरोबर, म्हणजे 60% 11% परत 7 म्हणजे आता 65% इकडे एक्स्ट्रा वाढत. दशरथ भाऊजींचे फिगर एक्स्ट्रा आले, आणि मी तुम्हाला विश्वासाला सांगतो हे जे अहिरे नहिरे गहिरे म्हणजे 3 तिडका का मोडका, म्हणजे महाआघाडीची ती बिघाडी हो किंवा महाआघाडीची सुपर आघाडी हो, पण ही सुपर आघाडी सुद्धा आपल्या ध्येयापासून जाण्यासाठी आपल्याला रोखू शकणार नाही. कारण या नवमुंबईतल्या धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, भाषेच्या आणि
असणाऱ्या विविध प्रदेशातील लोकांना एक माहिती आहे की ह्या शहरावर अंतकरणपूर्ण प्रेम करणारे लोक हीच हे येतील, भाषण करतील, या ठिकाणी आपल्यामध्ये आगी लावण्याचा धंदा करतील, भेदाभेद करतील, परंतु या शहरातून वाटोवाट झालं तरी त्यांना त्याची काही चिंता नाही. आणि म्हणून सुजान वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर जे सुजान आहे ते लोक खासगीत बोलताना किंवा काय ते वाटत होती, पण आपल्या ज्या शहरात आपण राहतो त्या शहराची ही ज्योत अखंड तेवत राहण्याकरता आपल्याला दादाच्या बरोबर राहायचं आहे. दादाच्या बरोबर म्हणजे पर्यायाने राजांच्या बरोबर. आणि मी विश्वासाने सांगतो, मी त्या दिवशी बोलत होतो की भाजप हा असा एक पक्ष आहे की सर्वसामान्य खेडेगावातली खालच्या ज्याला आपण म्हणजे भाषिक किंवा जाती नाही, परंतु उपेक्षितांच्या पैकी जर एखादा तरुण जर कर्तव्यकारीने काम करायला लागला तर तो भाजपचा अखिल भारतीय अध्यक्ष होऊ शकतो हे वारंवार त्यांनी शिकवलं आहे. आणि म्हणून जो काम करेल निष्ठेनं जनसामान्याशी आपली बांधिलकी ठेवून त्या प्रत्येका बरोबर आमच्यामध्ये सगळे बसलेले आम्ही काही सुपर नाही, जो जनसामान्य मी काल सासवाला ते पण बोललो की पैशाच्या जीवावर राजकारण करायचे दिवस गेले, दादागिरीनं राजकारण करण्याचे दिवस गेले, आणि खुर्चीचा दम देणारे सुद्धा लोकांचे राजकारण संपलेलं आहे. जो दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होईल त्याच्याच बरोबर जनता राहील. आणि म्हणून आपल्याला जनतेच्या सुखदुःखाशी समरस व्हायचं आहे. आणि आपण सगळे होऊ आणि येणाऱ्या 60-65 दिवसातल्या ज्या निवडणुका आहेत, मी संदीप नाईकने इतकं काम केलं होतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी एवढं जोरदार काम केलं की मी 10% फिजिकली मेहनत नाही दर्शन करतो, पण तरी सुद्धा आयदिलीच्या जनतेनं टॉप 10 मध्ये मला आणलं. हे जनतेचं श्रेय आहे, कार्यकर्त्यांचं श्रेय आहे, भाजपच्या सिस्टीमचं श्रेय आहे. किंवा माझी म्हणजे इच्छा होती त्याला पण म्हणून भरायची, परंतु पक्षाच्या आदेशानुसार तिकडे गेल्यानंतर मी जर 100% जर प्रयत्न केले असते तर टॉप 10 पैकी फार वरच्या नंबरवर मी आलो असतो. भविष्य काळामध्ये येत्या निवडणुकांना मी 10% जो फिजिकली मेहनत केली आहे ना, ते आता 100% फिजिकली मेहनत करण्यासाठी मी उतरणार आहे. गल्ली गल्लीमध्ये जाऊन पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांना यश मिळण्याकरता जीवाचं रान करू. पुन्हा एकदा ऍडव्होकेट सध्या सावंत आणि कैलास सुकाळे आणि तुम्ही तुमच्या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र.